या देवी सर्वभूतेषु बुद्धि रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः सुस्वागतम्। सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती हिला विनम्र अभिवादन करते। मराठी वैदर्भीय अध्यापक संघाच्या आजच्या पुष्पात आमंत्रित अक्षर भारती वर्ग 10वीच्या चुडीवाला या पाठाच्या लेखिका जयश्री रुईकर या लेखिका आपल्या भेटीला आल्या। या उपक्रमात सहृदय स्वागत। ऋतू बदलतात दिवस उगवतो आणि मावळतो। ऋतू बदलतात दिवस उगवतो आणि मावळतो। सागरालाही येत राहते भरती आणि अहोटी। बदलत नाही ती फक्त माणसा माणसाती अनमोल नाती। याच अनमोल नाती हृदयाशी चिकटून बसतात जीव सुखावून टाकतात एखाद्या सुंदर सुगंधित फुलासारख्या। मॅडम देखील अशा सुगंधित फुलासारख्या भूमिकेत राहून आपले कार्य पार पाडतात। त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा। सौ जयश्री मधुकर रुईकर लहानपण अमरावती येथे गेले। अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयातून त्यांनी एम ए मराठी ही पदवी प्राप्त केली। आपण 1977 पासून लेखनास प्रारंभ केला। साहित्य क्षेत्रातील अनेक मान सन्मान आपण प्राप्त केले। त्यापैकी चुडीवाला व अंतर्मन या कथेला उत्कृष्ट कथा पुरस्कार मिळाला। गोफ जय पराजय या कादंबऱ्यांनी कृष्णाबाई मोठे पुरस्कार प्राप्त केला। साहित्यिक योगदानाबद्दल राधाबाई बोबडे पुरस्काराच्या आपण मानकरी ठरल्यात। अशा एक नव्हे अनेक पुरस्कारांच्या आपण मानकरी ठरलेल्या आहात। साहित्यिक हृदय असणाऱ्या व यशाचे मुकुट धारण करणाऱ्या लेखिकेला अनेक सन्मानांच्या बिरुदावल्या अलंकाराप्रमाणे शोभून दिसतात। दूरदर्शन आकाशवाणी ऑडिओ व्हिडिओ त्याचप्रमाणे तामिळ भाषेत विनोदी कथा आपण वाचकांना दिल्यात। दिवाळी अंक साप्ताहिक पुरवण्या मासिके यातून आपण आपले अवलौकिक कार्य आपले विचार मांडले। अनेक कथा कथनांचे कार्यक्रम आपण आपल्या ओजस्वी वाणीतून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले। अशा बहुआयामी उत्तुंग व्यक्तिमत्व लाभलेल्या लेखिका जयश्री रुईकर मॅडम यांना आदरपूर्वक अभिवादन करते व आपणास चुडीवाला या वर्ग 10वीच्या पाठामागील आपली भूमिका व्यक्त करण्याकरिता सादर आमंत्रित करते। जयश्री रुईकर मॅडम नमस्कार। मी जयश्री रुईकर अक्षर भारती या 10वीच्या पाठ्यपुस्तकातील चुडीवाला या माझ्या कथेच्या संदर्भामध्ये आज त्या कथेची पार्श्वभूमी आणि ती कथा कशी लिहिल्या गेली याबद्दल तुम्ही काही सांगा असं मला सांगण्यात आलेलं आहे। आता ही कथा सांगण्यापूर्वी मी एकच गोष्ट सांगू इच्छिते की कुठलीही कलाकृती ही जन्माला येते तेव्हा ती पूर्णपणे सत्य नसते किंवा पूर्णपणे काल्पनिक नसते। त्या सत्याचा एक बिंदू असतो आणि कल्पनेचा सिंधू आणि त्याचबरोबर लेखकाचं संवेदनशील मन लेखकाची संवेदनशीलता त्याचा त्याचं निरीक्षण शक्ती आणि त्याची कल्पना शक्ती या तिन्हींच्या संयोगाने ती कलाकृती जन्माला येत असते। आता माझ्या या चुडीवाल्या कथेच्या संदर्भामध्ये जर मला बोलायचं झालं तर मला बरेच मागे जावं लागेल कारण ती कथा माझ्या अगदी लहान वयापासून तर आतापर्यंतच्या याच्यामध्ये घडलेली घटना आहे ती। तर या कथेमध्ये जी सत्य घटना आहे ती जे सत्य पात्र आहेत जी अस्तित्वात होती त्यावेळेला त्या पात्रांचं मी मुख्य सांगते की दाजीसाहेब पटवर्धन म्हणजे शिवाजीराव पटवर्धन म्हणजे दाजीसाहेब हे एक तपोवन ही दुष्टी घटना तिसरा तिथला होणारा सत्कार समारंभ आणि चौथा म्हणजे तो चुडीवाला ज्याचं नाव अब्दुल मियाँ आहे तो। ह्या चारही व्यक्ती ह्या सत्य आहेत आणि त्यानंतर कथा लिहिताना माझ्या कल्पना शक्तीनी माझ्या निरीक्षण शक्तीनी मी त्या कथेमध्ये अनेक रंग भरलेले आहेत। आता ही मला कथा कशी सुचली याच्या माझी मागची पार्श्वभूमी अशी आहे की मी 7व्या वर्गामध्ये होते आणि माझी शाळा घरापासून बरीच दूर होती। अंबादेवीच्या जवळ नाल्याच्या पलीकडे माझी शाळा होती आणि अंबादेवीचं देऊळ माझ्या शाळेपासून अगदी जवळ होतं।
सकाळी 7:30 शाळा असायची, पण घर दूर असल्यामुळे मला फार लवकर शाळेत जावं लागायचं. मी शाळेमध्ये जायला लागले की रोज माझ्या बाजूनी किंवा बाजूच्या रस्त्याने एक व्यक्ती झप झप पावलं टाकत पुढे जायची, चालत जायची. त्या व्यक्तीच्या अंगामध्ये पांढरा स्वच्छ, त्यांनी घातलेलं पांढरा स्वच्छ धोतर, पांढरा स्वच्छ शर्ट, नंतर त्याच्यावरती क्रीम कलरचा गळेबंद असा कोट आणि डोक्याला केशरी फेटा, अशा प्रकारची ती व्यक्ती रोज मला जाताना दिसायची. मला काही कळायचंच नाही माझी जाण्याची वेळ आणि त्यांची जाण्याची वेळ एकच कशी काय येते. माझं कुतूहल जागृत झालं आणि मला त्यांना बघितलं की नेहमीच स्वामी विवेकानंदांची आठवण यायची. आणि मग असा विचार करता करता मला एक एक गोष्ट माझ्या मनातली कळायला लागली आणि मला लोकांनी सांगितलं की त्या ती जी व्यक्ती आहे ती म्हणजे शिवाजीराव पटवर्धन, ज्यांनी कुष्ठधामाची स्थापना केलेली आहे, महारोग्यांसाठी ज्यांनी तपोवन निर्माण केलेलं आहे त्याचे ते संस्थापक आहेत म्हणून. आणि मग हळूहळू त्या तपोवनाच्या बद्दल माझ्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली, हे कसं असेल तपोवन, हे त्या महारोग्यांना कसं सांभाळत असतील, आणि असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण व्हायचे. आणि हे किती काळ तरी चालू होत. पुढे मी कॉलेजमध्ये गेले तरी पण माझं हे जे माझ्या मनातली जी अंतरावस्था होती, हे तपोवन एकदा तरी आपण बघितलं पाहिजे, त्या शिवाजीराव पटवर्धनांना आपण एकदा तरी भेटलं पाहिजे, तिथे जाऊन तिथले ते कुष्ठरोगी कसे आहेत, कसे राहतात ते बघितलं पाहिजे, असं माझ्या मनामध्ये खूपदा यायचं. आणि एकदा माझी मैत्रीण मला म्हणाली, अर्थात ती मैत्रीण म्हणजे काय, माझी माझ्या वयाची नव्हती, त्या बऱ्याच वयाने मोठ्या होत्या, पण त्या एक चांगल्यापैकी कवयित्री होत्या, त्याच्यामुळे त्यांची आणि माझी मैत्री झालेली होती. त्या मला म्हणाल्या की चलतेस तपोवनामध्ये, मला काम आहे तिथे. मग आम्ही दोघी जणी तपोवनामध्ये गेलो. तपोवनामध्ये दाजी साहेब नव्हते, पण त्यांची पत्नी सरस्वतीबाई यांनी आमचा चांगला आदर सत्कार केला. आणि मग तिथल्या एका माणसाने आम्हाला संपूर्ण तपोवन फिरून दाखवलं. वेगवेगळ्या खोल्यांमध्ये वेगवेगळे रोगी तिथे होते. कोणाचे हातपाय, कोणाच्या हाताची बोट झडलेली, कोणाच्या पायाची बोट झडलेली, कोणाचा चेहरा कुरूप झालेला. आणि तुम्हाला सांगते ते सगळं बघून मी इतकी अस्वस्थ झाले होते की मला काही सुचत नव्हतं काय करावं. ते सगळं तपोवन असं गोल गोल माझ्या भोवती फिरायला लागलं आणि मी घरी आले. मला अजून आठवत आहे की तो दिवस कोजागिरी पौर्णिमेचा होता आणि आमच्या घरी गच्चीवरती कोजागिरी पौर्णिमेची तयारी चालू होती आणि मी मात्र तापानी फणफणले होते. तपोवन, तिथले ते रोगी सगळे माझ्या भोवती गरगर फिरत होते. 2 दिवस माझ्या अंगाचा ताप निघाला नव्हता. पुढे शिक्षण संपलं, MA झाले आणि काळानुरूप माझं लग्न झालं. आणि लग्नामध्ये समोर सुलग्नाच्या वेळेला आशीर्वाद द्यायला समोर शिवाजीराव पटवर्धन. बापरे, मला इतकं आश्चर्य वाटलं की या व्यक्ती इथे कशा काय. मी यांच्याकडे बघितलं तसे मला म्हणाले, हे तपोवनाचे संस्थापक शिवाजीराव पटवर्धन उर्फ दाजी साहेब, आम्ही त्यांना दाजी काका म्हणतो, हे माझ्या वडिलांचे म्हणजे रामभाऊ रुईकरांचे अतिशय परम मित्र, अगदी निकटचे मित्र आहेत ते. बाबा गेले तरी पण काका दर वेळेला नागपूरला आले की आमची चौकशी केल्याशिवाय राहत नाहीत म्हणून. असे हे दाजी काका पुढे माझ्या आयुष्यातला एक अविभाज्य असा घटक बनलेले होते. माझा मुलगा जेव्हा 4 महिन्याचा होता तेव्हा दाजी साहेब आमच्याकडे आले होते. म्हणजे ते नागपूरला आले की आमच्याकडे यायचेच नेहमी. त्यावेळेस माझा मुलगा 4-5 महिन्याचा असेल. त्याला त्यांनी कडेवर घेतलं आणि मला म्हणाले, बघ बरं का सुनबाई, हा रामभाऊ रुईकरांचा नातू आहे, कामगार केसरी रामभाऊ रुईकर त्यांचा नातू आहे आणि त्याच्यावरती चांगले संस्कार करायचे तुझा हे काम आहे, तू ते चांगल्या तऱ्हेने पार पाडायला हवं. त्यांचे ते शब्द आजपर्यंत मी जपून ठेवलेले. नंतर हळूहळू मी माझ्या संसारामध्ये रमले. एक दिवस कानावरती एक बातमी आली की तपोवन महाराष्ट्र सरकार आणि दाजी साहेब यांच्यामध्ये अनुदानावरून काहीतरी विसंवाद निर्माण झालेला आहे आणि दाजी साहेब तपोवन सोडून जाणार आहेत म्हणून.
आता ही बातमी ऐकली आणि मला खूप वाईट वाटलं. ज्या माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य ज्या याच्यासाठी खर्च केलेलं आहे, ज्यासाठी त्यांनी आपली संपूर्ण तपश्चर्या करून तपोवन उभे केलेलं आहे, ते सोडून जायचं. महाराष्ट्र सरकारने त्यांना सोडून द्यायला सांगितलं नव्हतं, पण त्यांच्या स्वाभिमानी मनाला ते रुचलंच नसतं. ते जेव्हा तपोवन सोडून जायला लागले, त्यावेळेस तिथले ते कुष्ठरोगी त्यांच्या अगदी पाया पडत होते. दाजीसाहेब तुम्ही जाऊ नका असं म्हणत होते, रडत होते. पण दाजीसाहेबांनी ते काहीच ऐकलं नाही. त्यांनी तपोवनाकडे पूर्ण पाठ फिरवली आणि चांदूर रेल्वेजवळ त्या एका आपल्या मित्राकडे जाऊन ते राहिले. मधला काळ बराच गेला. मी माझ्या संसारात रमलेले होते. एक दिवस संध्याकाळच्या वेळेला माझ्या कानावरती बातमी आली की दाजीसाहेब म्हणजे शिवाजीराव पटवर्धन यांनी प्रायोपवेशन करून आपल्या जीवनाची यात्रा संपवली आहे. ती बातमी ऐकली आणि मी विलक्षण अस्वस्थ झाले. मला काही कळतच नव्हतं काय करू आणि काय नको. सारखं शिवाजीराव दाजीसाहेब डोळ्यासमोर येत होतो, डोळ्यासमोर येत होतं आणि काय झालं हे असं सारखं मनात विचारायचं आणि मी विलक्षण अस्वस्थ होत गेले. काही दिवस गेले आणि दाजीसाहेबांच्या मुली त्या आमच्याकडे नेहमी यायच्या सासूबाईंच्या भेटीला. अनुताई भागवत आणि कमल तेकाणे या दोघी जणी आमच्याकडे सासूबाईंच्या भेटीला नेहमी यायच्या. अशाच त्या दिवशी आमच्याकडे दाजीसाहेब गेल्यानंतर त्या आल्या होत्या. बऱ्याच आठवणी निघाल्या, गप्पा चालू होत्या आणि तपोवनाच्या आठवणी निघाल्या मी ऐकत होते. आणि त्या आठवणी ऐकता ऐकता मी त्यांना एकदम म्हटलं, अनुताई तुमचं तर सगळं बालपणही तपोवनामध्येच गेलं ना, मग तुमच्याजवळ तर खूप आठवणी असतील. एखादी आठवण सांगा ना की जी आठवण तुम्ही कधी विसरू शकणार नाही म्हणून. आणि त्यांनी मला सांगितलं एक आठवण अशी आहे की जी आम्ही कधीच विसरू शकणार नाही म्हणून. ती आठवण अशी आहे की दाजीसाहेबांच्या मनामध्ये एकदा आलं की या कुष्ठरोगी महिलांच्या मुलींच्या हातामध्ये बांगड्या भरण्यासाठी दर संक्रांतीला आणि वर्षावितीला कोणीतरी कासाराने इथे यावं. आणि मग दाजीसाहेबांचा शोध सुरू झाला. अनेक कासारांना त्यांनी विचारलं की तुम्ही बांगड्या भरायला याल का, पण एकही कासार त्या तपोवनामध्ये कुष्ठरोग्यांच्या हातात बांगड्या भरायला यायला तयार नव्हता. पण अंबादेवीच्या जवळ असणारा एक मुस्लिम कासार हा तपोवनामध्ये बांगड्या भरायला यायला तयार झाला. तो दर वर्षावितीला आणि संक्रांतीला तो बांगड्या भरायला तपोवनामध्ये यायचा आणि तो अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा असा दिवस असायचा. तिथल्या त्या मुला बाळांना असं वाटायचं की आज चुडीवाला येणार आहे, चुडीवाला येणार आहे. आणि मग ती रोज तो चुडीवाला येणार म्हणून दार त्या गेटच्या जवळ जमा व्हायचे आणि तो दिसला दूर येताना जोराने आवाज द्यायचे, चुडीवाला आला, चुडीवाला आला. आणि मग तपोवनामध्ये एकच आनंद, एक उल्हासाचं वातावरण निर्माण व्हायचं. असा हा चुडीवाला. तर तपोवनाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा दाजीसाहेबांना अनेकांनी सहकार्य केलेलं होतं. त्या लोकांचा त्यांचा ते उपकार ते दरवर्षी जाणत असत आणि संमेलनामध्ये त्यांचा सत्कार करत असत. पण यावर्षी दाजीसाहेबांनी ठरवलं की यावर्षी सत्कार समारंभाला अब्दुल मियाला म्हणजे या चुडीवाला बोलवायचं म्हणून. आणि त्यांनी त्या प्रकाराने त्याला निमंत्रण दिलं. अब्दुल मियाँ त्या दिवशी तुडीवाला सत्कार समारंभाला गेले होते. आणि सत्कार समारंभामध्ये तिथल्या त्या रोगांनी जी काही ज्या काही वस्तू तयार केल्या होत्या त्यातली ते फुलदाणी त्या चुडीवाला त्यांनी दिली आणि त्याचा सत्कार केला. जाताना तो अमरावतीवरनं बसवरनं आलेला होता, पण जाताना तो कसा जाईल कारण बराच उशीर झाला होता. तेव्हा दाजीसाहेबांनी त्याला एका कारवरती कारमध्ये बसवलं आणि सांगितलं त्याला देवीच्या जवळ तुम्ही सोडून द्या म्हणून. आणि ही घटना घडली आणि तो चुडीवाला अशा प्रकाराने त्या जेव्हा त्या चुडीवालाच्या बद्दल त्या बोलत होत्या अनुताई भागवत आणि कमलताई काणे या दोघी जणी आलटून पालटून तो सगळा प्रसंग माझ्या समोर असं उभा करत होत्या. आणि त्याच वेळेस ही चुडीवाल्याची कथा माझ्या मनामध्ये आकार घ्यायला लागली. कसा असेल हा चुडीवाला, कशी असेल त्याच्या घरातली परिस्थिती. आणि मग ती कथा माझ्या मनामध्ये एका मागून एक एका मागे तरंग उठू लागली.
तो गरीब असेल मग त्याच्यासाठी परिस्थिती कशी असेल, त्याची बायको कशी असेल, त्याचा मुलगा कसा असेल, हे मी माझ्या कल्पनेने रंगवू लागले. निरीक्षण करता करता माझ्या लक्षात आलं की तो चोरीवाला खरोखरच गरीब आहे. नमुन्यामध्ये तो राहत होता, त्याच्या घरची परिस्थिती अतिशय वाईट होती, पण एक सामाजिक कार्य की त्याची जाणीव म्हणून तो त्या याच्यामध्ये तपोवनामध्ये बांगड्या भरायला जात होता. आणि नुसत्या बांगड्याच नाही तर तिथल्या त्या लहान लहान मुलींनी सांगितलेला कुठे हेअर क्रूज, कुठे लिपस्टिक, कुठे काय, कुठे काय, अशा अनेक गोष्टी घेऊन तो त्या तपोवनामध्ये जात होता. आणि त्यांनी तिथे आपलं एक सामाजिक कर्तव्य म्हणून पार पडलं होतं. तिथे ज्या काही वस्तू जमा, तिथे ज्या काही जे महारोगी होते तिथले जेव्हा ते बरे व्हायचे तेव्हा त्यांच्या पोटा पाण्यासाठी तिथे काहीतरी त्यांनी अशा खोल्या तयार केलेल्या होत्या. त्याच्यामध्ये कुठे हातमाग होता, कुठे प्रिंटिंग प्रेस होतं, कुठे शिलाई मशीन होती, तर तिथले जे रोग त्यांच्याजवळ ज्या काही कला होत्या त्या कलेतून ते त्या वस्तूंची निर्मिती करायचे. आणि त्या वस्तू विकण्यासाठी म्हणून कोतवाली पोलीस कोतवालीच्या समोर एक असं छोटस दुकान होतं, त्याच्यामध्ये ते त्या वस्तू विकायला ठेवायचे. ते त्याच्यातून मिळणारा जो पैसा होता तो त्या कुष्ठरोग्यांच्या साठी उपयोगात आणला जायचा. माझे वडील तिथून चपला, सतरंजा, गालीचे असा अनेक वस्तू तिथून आणायचे. पण माझ्या आईला काही ते आवडायचं नाही. ती म्हणायची कुष्ठरोग्यांनी बनवलेल्या या वस्तूच तुम्ही घरामध्ये का आणता, तुम्ही बाहेरून का नाही आणत. माझे वडील म्हणायचे की अगं आपल्याकडून त्यांनी तेवढीच ती काय त्यांना मदत होऊ शकते ना, मग काय हरकत आहे आपण त्यांना. आणि ते कुष्ठरोगी बरे झालेले आहेत असे ते समजून घालायचे. अशा प्रकारचं तो चुडीवाल्याची कथा माझ्या मनामध्ये दाजीसाहेब गेल्यानंतर अशी माझ्या मनामध्ये सुरू झाली. पण ही कितीतरी काळपर्यंत मला असं आतल्या आत आतल्या आत ती घुसमट होत होती. ती कथा माझ्या कागदावरती उमटू शकत नव्हती. पण अनेक दिवसांनंतर अनेक त्याच्यावरती परीक्षण केल्यानंतर त्याच्यातलं निरीक्षण, त्याच्यातली कल्पनाशक्ती, त्याच्यातलं जे काही भावभावना आहे त्या सगळ्या जेव्हा त्या कथेमध्ये उतरल्यासारख्या मला वाटल्या, तेव्हा ती कथा मी कागदावरती घेईल. आता कुठल्याही कलाकृती जन्माला येत असते मनुष्य सोनू भाग काय झालं तुला, तेव्हा त्याच्या मागे लेखकाचे किंवा कलाकृती निर्मितीचे अनेक पदर त्याच्यामध्ये असतात. विठ्ठल वाघांनी चार ओळीमध्ये याच्याबद्दल सांगितलेलं आहे, त्या ओळी मी तुम्हाला सांगते आणि मी ते थांबते. त्या ओळी अशा आहेत की रवी ताकात फिरता येते काठावर लोणी, रवी ताकात फिरता येते काठावर लोणी, तशा घुसळ लोमनी आले आई ओठावर गाणी, तसा घुसळ लोमनी आली ओठावर गाणी. आता ही कला हे त्यांनी कवितेच्या संदर्भामध्ये जरी सांगितलेलं असलं तरी कुठलीही कलाकृती निर्मितीच्या मागे हीच प्रक्रिया असते एवढं सांगून मी मला. धन्यवाद मॅडम. सत्याचा बिंदू व संवेदनाचा सिंधू यातून उत्कृष्ट कलाकृती जन्मायला येते. मनातील घुसमट सुरू झाली आणि कलाकृती जन्मायला आली तेव्हा त्यामागे कलाकृती निर्मितीचे अनेक पदर असतात. मॅडम यांनी तपोवनाविषयीच्या अनेक आठवणी आपणास सांगितल्या आणि त्या विविध आठवणींच्या माध्यमातून चुडीवाला या पाठाची निर्मिती कशी झाली व लेखिकेच्या लेखणीतून अब्दुल चुडीवाला साकारल्या गेला आणि समाजऋण या मूल्याबरोबरच अब्दुलच्या माणुसकीचे दर्शन मॅडमनी आपल्या या कथानकातून आपणास उलगडून सांगितले आहे. धन्यवाद मॅडम.